Allora, sciacquate, facciamo di rudan, sciacquare il lessen, volume, genetra, alam, vudu, svelangam, patitata di lessacciar, pitam, bradium, pandevi, monitorintam, vigilagadavadanam, prouradavagninilam, आता 23वा अध्याय बघतोय, त्यामध्ये अंजनविधी अध्यायाचा आपण बघणार आहोत. तर 8वा श्लोक बघा. अथांजनम शुद्ध तनो नेत्र मात्रा श्रेय मले पक्व लिंगेल्प शोफाती अंडू पैचिल्य लक्षिते मंद घर्षाश्रु रागेक्षणी प्रयोज्यम घन दूषिके आर्ते पित्त कफासरूक अभिमारुतेन विशेषतः. कंडिशन सांगितलेली आहे कधी अंजन आपण वापरायला पाहिजे. त्यामध्ये ते पहिल्यांदा काय म्हणतात, अथांजनम शुद्ध तनो. शुद्ध तनो म्हणजे काय, तर ज्यानं शोधनोपचार केलेले आहेत, म्हणजे वमन विरेचन विधी जे सांगितलेले आहेत आधी, जे शोधन विधी, ते शोधन विधी ज्यानं केलेले आहेत. तसेच पुढे काय म्हणतात ते, नेत्र मात्रा श्रेय मले, म्हणजे तर ज्याचे दोष डोळ्यांमध्ये स्थिर आहेत. तसेच त्यांना काय करायला पाहिजे, या लोकांनी अंजन करायला पाहिजे. तसेच ते पुढे काय म्हणतात, पक्व लिंगेल्प शोथाती. पक्व लिंगेल्प शोथाती म्हणजे काय, तर पक्व दोषाची लक्षणं दिसत आहेत. म्हणजे काय काय लक्षणं, तर अल्पशोफ. अल्पशोफ म्हणजे अतिशय कमी सूज आहे. अल्पकंडू, खाज सुद्धा अतिशय कमी आहे. अल्पशोफ सॉरी अतिकंडू. अतिकंडू म्हणजे कंडू वाढलेला आहे. पैच्छिल्य, पैच्छिल्य म्हणजे पिच्छिलता आहे, म्हणजे क्लेद आहे, तिथं ओलावा आहे. तसेच मंद घर्षाश्रू रागे, रागेक्षणी म्हणजे काय, तर नेत्रामधील मल जो आहे तो घन असताना. घन असताना म्हणजे काय, तर ओला नसताना, जर ओलसरपणा निघून जाऊन तिथे काय आलेलं आहे, रुक्षता आलेली आहे त्या मलांना, असा घनमल असताना आणि कमी घर्षण असताना. तसेच ते पुढे काय म्हणतात, अश्रू. अश्रू रागेक्षणी म्हणजे काय, अश्रू आणि राग. राग म्हणजे काय, तर लालिमा असताना. अशा वेळी काय करायचं आहे, अंजन करायचं आहे असं ते सांगतात. आता पुढे ते काय म्हणतात, पित्त कफासरूक अभिमारुतेन. म्हणजे काय, पित्त कफ आणि रक्त यांच्यामुळे आणि विशेष करून कशामुळे, वायुजनित व्याधी असताना. मारुतेन विशेषतः म्हणजे ज्यावेळी वायुजनित व्याधी असतो, म्हणजे वाताचा प्रकोप होऊन झालेले जे व्याधी असतात, म्हणजे नेत्रव्याधी जे असतात, तर त्यांच्यामध्ये काय करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये अंजन करायला पाहिजे असं ते सांगतात. आता आश्वतनानंतर अंजनाचं वर्णन केलेलं आहे. आता अंजन म्हणजे काय, तर डोळ्यामध्ये घन स्वरूपाचं औषध घालायचं. आश्वतन म्हणजे काय होतं, तर आय ड्रॉप्स होते. ते कसं असं होतं, तर ते द्रव स्वरूपामध्ये होतं, पण अंजन हे कसं असतं, हे घन स्वरूपामध्ये असतं. आणि अंजन म्हणजे काय, काजळ लावण्याची क्रिया थोडक्यात, त्याला काय म्हणतात, अंजन असं म्हणतात. आता अंजन करण्यापूर्वी काय कंडिशन सांगितलेली आहे, जे दोष आहे ते डोळ्यामध्ये स्थिर आहेत का हे पाहणं आधी गरजेचं आहे. याची खात्री करून घ्यायची की जे दोष आहेत तर ते डोळ्यामध्ये स्थिर आहेत का. तसेच रुग्णाचं वमन विरेचन इत्यादी शुद्धीकर्म केलेली आहेत का. आणि जर वमन विरेचन विधी केला नसेल, शोधन कर्म कुठलं केलं नसेल, तर त्या व्यक्तीचे दोष जे असतात ते डोळ्यामध्ये स्थिर नसतात, ते पसरलेले असतात. तर अशा वेळी अंजन कर्म निषिद्ध सांगितलेलं आहे. तसेच पुढे काय म्हणतात, ते सामदोष असताना अंजन करायचं नाही. सामदोष असतात कधी, ज्यावेळी आपण दोषांचं पाचन करून त्याला शोधन कर्म करत नाही, तोपर्यंत काय असतात, दोषे सामावस्थेमध्ये असतात. मग त्यावेळी काय करू नये, तर अंजन करू नये असं ते म्हणतात.
आता दोष पक्व झाल्याची जी लक्षणं आहेत, पक्व लिंगे जो श्लोक सांगितलेला आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत, तर दोष पक्व झालेल्याची लक्षणं सांगितलेली आहेत. जोपर्यंत ही लक्षणं दिसत नाही तोपर्यंत अंजन कर्म करू नये असे इथं त्यांनी सांगितले. आता पुढे ते काय म्हणतात, तर पुढच्या श्लोक मध्ये त्यांनी अंजनाचे प्रकार सांगितलेले आहेत, तर त्यामध्ये ते काय म्हणतात बघा, लेखनम रोपणम दृष्टी प्रसादनम इति त्रिधा अंजनम. इथे ते काय म्हणतात, लेखन रोपण आणि दृष्टी प्रसादन अशा भेदाने अंजन किती प्रकारचे आहेत, अंजन हे तीन प्रकारचे आहेत, लेखन रोपण आणि दृष्टी प्रसादन. पुढचा श्लोक बघा, लेखनम तत्र कषाय आम्ल पटुषणे हे रोपणम तिक्त के द्रव्ये स्वादुशीते प्रसादनम. आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर लेखन अंजन कशा स्वरूपाचं असतं किंवा त्याचे गुण काय असतात, तसेच रोपण अंजना अंजन जे असतं ते कोणत्या रसांनी युक्त द्रव्यांचं असतं आणि प्रसादन अंजन हे कोणत्या गुणात्मक असतं हे ह्या श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. तर ते काय म्हणतात, लेखन अंजन हे कशा असतं, कषाय आम्ल पटुषणे म्हणजे काय, कषाय आम्ल लवण आणि कटु औषधांच्या सहाय्यानं लेखन अंजन बनवतात. तसेच रोपणासाठी ते काय म्हणतात बघा, रोपणम तिक्त के द्रव्ये म्हणजे काय, तर रोपण हे तिक्त द्रव्यांपासून बनवतात. आणि पुढे ते काय म्हणतात, स्वादुशीते प्रसादनम, स्वादुशीते म्हणजे मधुर आणि शीत द्रव्यांपासून प्रसादन अंजन बनवतात असे यांनी सांगितलेलं आहे. आता हे अंजन नंतर प्रत्यंजन म्हणून एक क्रिया सांगितलेली आहे किंवा प्रत्यंजन म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे, म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे, तर ते पुढच्या श्लोक मध्ये बघा, तीक्ष्णांजनाभिसंतप्ते नयने तत् प्रसादनम प्रयुज्यमानम लभते प्रत्यंजन समावय. आता याच्यामध्ये ते काय म्हणतात, तर तीक्ष्ण अंजनाच्या उपयोगानं तीक्ष्ण अंजन अभिसंतप्ते म्हणजे तीक्ष्ण अंजनाच्या उपयोगानं ज्याचे नेत्र कसे झालेले आहेत, संतप्त झालेले आहेत, नयने तत् प्रसादन म्हणजे काय, त्यांना प्रसादन प्रकारचे अंजन करावं असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. प्रयुज्यमानम लभते प्रत्यंजन समावय म्हणजे काय, त्याला प्रत्यंजन असं म्हणतात असे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोक मध्ये ते काय म्हणतात बघा, अंजन शलाकेचं वर्णन केलेलं आहे. आता अंजन शलाका काय असते आणि त्याचं स्वरूप काय असतं अंजन शलाकेचं, ते त्यांनी पुढच्या श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. दशांगुला तनूर्मध्ये शलाका मुकुलानना प्रशस्ता लेखणे ताम्री रोपणे काल लोहजा अंगुलीच्या सुवर्णोत्था रुप्यजाच्या प्रसादने. आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर अंजन शलाका कोणत्या स्वरूपाची असावी, किती लांबीची असावी, कोणकोणत्या द्रव्यांनी ती बनवू आपण बनवू शकतो ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात, दशांगुला तनूरमध्ये म्हणजे काय, तर शलाका ही कशी पाहिजे, 10 अंगुळ लांब पाहिजे. तसेच ती तनूमध्ये म्हणजे मध्यभागी कशी पाहिजे, ती बारीक पाहिजे. आणि दोन्ही टोकं जी असतात, मुकुला नना शलाका म्हणजे काय, तर दोन्ही टोकं जी असतात तर ती कशी पाहिजे, फुलांच्या कळ्याप्रमाणे असणारी पाहिजे. तसेच लेखन अंजनासाठी तांब्यापासून बनवलेली शलाका म्हणजे काय, लेखणे तांबरी, लेखणे तांबरी म्हणजे लेखन अंजन जर आपल्याला करायचं असेल तर ही कोणत्या धातूपासून बनवायला पाहिजे, तर ताम्र धातूपासून ती बनवायला पाहिजे. तसेच रोपणे काल लोहजा, रोपणे काल लोहजा म्हणजे काय, तर रोपण अंजनासाठी आपण जी शलाका वापरणार असतो तर ती कशी पाहिजे, लोखंडापासून बनवलेली शलाका पाहिजे. आणि पुढे काय म्हणतात, अंगुलीच्या प्रसादने किंवा अंगुलीच्या म्हणजे काय, अंगुली असते म्हणजे बोट जे असतं ते पण आपण रोपणासाठी वापरू शकतो. म्हणजे रोपण अंजनासाठी जर आपल्याला अंजन करायचं असेल तर ते आपण हाताच्या बोटाने सुद्धा करू शकतो.
तसेच ते पुढे काय म्हणतात, प्रसादने सुवर्णोत्ता रुप्य ज्याच्या प्रशस्ता, म्हणजे काय तर सोन्यापासून किंवा चांदीपासून काय करायचं आहे आपल्याला, शलाका जी असते ती बनवायची आहे कुठल्या अंजनासाठी, तर प्रसादन अंजनासाठी. असं यांनी प्रकारानुसार कोणत्या धातूपासून आपण अंजन शलाका बनवायला पाहिजे हे सांगितलं. आता ही जी आहे ही काय आहे, अंजन शलाका आहे. म्हणजे ते दोन्ही बाजू ज्या आहेत, दोन्ही टोकं जी आहेत ते फुलांच्या कळ्यांप्रमाणे आहेत, आणि मध्ये जी कांडी आहे ती मध्यभागी कशी आहे, बारीक आहे, असं ज्या आचार्यांनी वर्णन केलेलं आहे तसं सांगितलेलं आहे. ही आहे अंजन शलाका. अशा प्रकारे आपण कोणत्याही धातूच्या शलाका बनवू शकतो. आता हे झालं अंजन शलाकेविषयी. आता पुढे अंजनाचे प्रकार सांगितलेले आहेत. आता अंजन कल्पनेचे प्रकार सांगितलेले आहेत, तर त्याचे प्रकार काय आहेत बघा. पिंड रस क्रिया चूर्ण त्रिधय वा अंजन कल्पना गुरव मध्ये लघव दोषे ताम क्रमे प्रयोजयेत. आता इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, अंजन कल्पना ज्या आहेत तर त्या तीन प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ते पहिल्यांदा काय म्हणतात, पिंड पिंड, दुसरी आहे रसक्रिया आणि तिसरी आहे चूर्ण. या तीन प्रकारच्या कल्पनेच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, अंजन कर्म करू शकतो. हे अनुक्रमे कोणकोणत्या लेवलमध्ये दोषाचा प्रकोप झालेला असताना करायला पाहिजे, तर ज्यावेळी अनुक्रमे ते काय म्हणतात, गुरव मध्ये लघव दोषे, म्हणजे ते काय म्हणतात, ज्यावेळी गुरो म्हणजे अधिक प्रमाणामध्ये जेव्हा दोषांचा प्रकोप झालेला असेल त्यावेळी पिंड ही कल्पना आपण वापरायची आहे. ज्यावेळी मध्यम प्रकारामध्ये दोषांचा प्रकोप झालेला असेल त्यावेळी आपण रसक्रिया ही कल्पना वापरायची आहे, आणि अतिशय अल्प प्रमाणामध्ये ज्यावेळी प्रकोप झालेला असेल तर त्यावेळी आपण काय वापरायचं आहे, चूर्ण ही कल्पना वापरायची आहे. अशा प्रकारे अंजनाचे जे कल्पनेचे प्रकार आहेत त्यांचं त्यांनी कुठे कुठे कधी कधी वापरायचं हे वर्णन इथं केलेलं आहे. आता प्रत्येकाची मात्रा मात्र वेगवेगळी असते. आता हरेणु मात्रेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे, तर ते मात्रेविषयी पुढचा श्लोक सांगितलेला आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात, हरेणु मात्रा पिंडस्य वेल्ल मात्रा रसक्रिया तीक्ष्णस्य द्विगुणम तस्य मृदुना. हा म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर अंजनाची मात्रा जी असते ती तीक्ष्ण पिंड असताना एक हरेणू एवढी असते, आणि ते पुढे काय म्हणतात, मृदुपिंड, ज्यावेळी मृदुपिंड अंजन आपण करतो तर त्यावेळी मात्रा काय असते, दोन हरेणू एवढी असते, आणि तिसरी काय आहे, रसक्रिया. रसक्रिया अंजन मात्रा जी आहे तर ती तीक्ष्ण असताना कशी असते, एक वेल्ल या मात्रेमध्ये असते, आणि मृदू रसक्रिया अंजन जे असतं तर त्याची मात्रा काय असते, दोन वेल्ल एवढी असते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हरेणू आणि वेल्ल ह्या ज्या मात्रा आहेत, ह्या ज्या मात्रा, वेल्ल म्हणजे काय, विडंग जे द्रव्य असतं हे विडंग जेवढं असतं तेवढं, आणि हरेणू म्हणजे रेणुका नावाचं जे फळ असतं ते जेवढं असतं तेवढ्या प्रमाणामध्ये ही मात्रा घ्यायची आहे. पण सध्या हे मोजून घेत नाही आपण, जेवढं पुरेसं आपल्याला अंजन लावता येईल एवढ्या मात्रेमध्ये आपण ते घेतो आणि अंजन करतो. आता
पुढच्या श्लोक मध्ये काय म्हणतात बघा, चूर्णित च द्वेषला केतु तीक्ष्णस्य तिस्र तदी रस्य च। आता पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, चूर्णितस्य मात्राच तीक्ष्णस्य द्वेषलाके, म्हणजे काय तर चूर्ण प्रकारच्या अंजनाविषयी सांगितलेलं आहे त्यांनी। आता चूर्ण प्रकारच्या अंजनाची जी मात्रा असते ते जर तीक्ष्ण असेल तर द्वेषलाके तू तीक्ष्णस्य, द्वेषलाके म्हणजे दोन शलाका, जर तीक्ष्ण असेल चूर्ण तर दोन शलाका, आणि इतर वेळी काय म्हटलेलं आहे तीन शलाका, असं चूर्ण या प्रकारच्या अंजनाची त्यांनी मात्रा सांगितलेली आहे। आता इथं द्वेषलाका आणि तीन शलाका असं काय, म्हणजे एक शलाका म्हणजे जेवढी त्या शलाकेला लागून चूर्ण येईल तेवढंच अंजन म्हणून लावायचं आहे। आता दोन वेळा ज्यावेळी आपण ते लावू तर त्यावेळी तीक्ष्ण असेल तेव्हा, आणि तीन वेळा त्या शलाकेवरती जेवढं चूर्ण येईल तेवढं लावणं म्हणजे काय तर तीन शलाका, इतकी मात्रा त्यांनी सांगितलेली आहे। आता पुढे जे सांगितलेलं आहे ते अंजनाचा काळ सांगितलेला आहे, आता त्याविषयी आचार्य काय म्हणतात बघा, निशि स्वप्ने न मध्याने म्लाने नोष्ण गभस्तिभि अक्षिरोगाय दोषा स्यु वर्धितोत्पीडिता द्रुता प्रातः सायं च तच्छान्ते व्यभ्रे अर्के तु अंजयेत सदा। आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे तर अंजनाचा काळ कोणता आहे, म्हणजे अंजन आपण कधी कधी करायला पाहिजे याविषयी त्यांनी वर्णन इथं केलेलं आहे। त्याविषयी ते काय म्हणतात तर निशी, निशी म्हणजे काय तर रात्री, तसेच स्वप्नेन, स्वप्नेन म्हणजे झोपलेले असताना, मध्याने, मध्याने म्हणजे मध्यान काळी म्हणजे काय दुपारच, तसेच म्लाने न उष्ण गभस्थिती म्हणजे काय डोळे जेव्हा सूर्यकिरणांनी जेव्हा म्लान झालेले असतात तेव्हा अंजन करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ह्या कंडिशनचे पहिल्या श्लोक मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत तर अंजन करू कधी करू नये या कंडिशनचे सांगितलेले आहेत। आता तसं जर आपण केलं तर काय होईल, अक्षिरोगाय दोषाः म्हणजे काय दोष वाढून ते पसरून काय होण्याची शक्यता असते, अक्षिरोग म्हणजे काय नेत्ररोग होण्याची शक्यता असते। स्यु वर्धित तो पीडिता द्रुता हा, आता म्हणून दोष शमन करण्यासाठी जर आपण अंजन वापरायचं असेल तर ते कधी वापरायला पाहिजे, प्रातः सायं ते तत्शांते व्यभ्रेर के तो अंजयेत सदा हा, म्हणजे काय तर दोष शमनासाठी अंजन नेहमी कधी करायला पाहिजे, प्रातः म्हणजे सकाळी आणि सायं म्हणजे संध्याकाळी असं, तसेच व्यभ्रेरके म्हणजे काय सूर्य असताना आणि ढग नसताना म्हणजे आभाळ आलेलं असताना कधीच अंजन करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता पुढे ते काय म्हणतात बघा, स्वप्नेन रात्रौ कालस्य सौम्यत्वेन च तर्पिता शीतसात्म्या दृगाग्नेय स्थिरताम लभते पुनः। आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे तर स्वप्नेन रात्रौ, स्वप्नेन रात्रौ म्हणजे काय तर शीतसात्म्य असलेल्यांना असलेल्या अग्नेय अशा दृष्टीला शीतसात्म्या, शीतसात्म्या म्हणजे शीत गोष्टी सात्म्या आहेत अशा, आणि दृगाग्नेयी, दृक आग्नेयी, दृक आग्नेय म्हणजे काय तर आग्नेय अशा दृष्टीला, म्हणजे चक्षु हे कसे आहेत तेजोमय आहेत असं पूर्वी आपल्याला सांगितलेलंच आहे, तर तेजोमय म्हणजे काय तर साक्षात तिथे आग्नेय म्हणजे अग्नि महाभूत आहे, तर
शीत साथम्य असलेल्या आणि अग्नेय अशा दृष्टीला काय करायचं आहे? स्वप्नेन रात्र, म्हणजे काय? रात्रीच्या शीत स्वभावामुळं, तसेच पुढे काय म्हणतात ते, रात्रौ कालस्य, म्हणजे काय? तर रात्रीच्या शीत स्वभावामुळे, निद्रेमुळे पोषण मिळतं, आणि म्हणून ते काय म्हणतात, स्थिरताम लभते पुन्हा, म्हणजे काय, पुन्हा काय होते, दृष्टी बळकट होते. म्हणून तीक्ष्ण अंजन जर असेल तर ते कधी करायला पाहिजे? रात्रीच करायला पाहिजे असं ते सांगतात. आता पुढे जे सांगितलेलं आहे, तर व्याधीनुसार तीक्ष्णांजन सांगितलेली आहे. आता ती कोणती कोणती सांगितलेली आहेत बघा. अत्युद्रिक्ते बलासे तू लेखनीये अथवा गदे काम मन्यपी नात्युष्णे तीक्ष्णम अक्षणी प्रयोजन. आता इथं त्यांनी काय सांगितलेले आहेत, अत्युद्रिक्ते बलासे. अत्युद्रिक्ते बलासे म्हणजे काय, अत्युद्रिक्त म्हणजे काय, अत्यंत कफ प्रकोप असताना. बलासे म्हणजे काय, तर बलासे म्हणजे कफदोष, अतिशय जास्त प्रमाणामध्ये कफाचा प्रकोप असताना. तसेच लेखनीय अथवा गदे म्हणजे काय, तर लेखन चिकित्सेची अपेक्षा असणाऱ्या रोगांमध्ये काममही अपि नात्युष्णे, म्हणजे काय, लेखन चिकित्सेची अपेक्षा असणाऱ्या रोगांमध्ये तीक्ष्ण अंजन काय करता येतं, दिवसाही वापरता येतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा, नात्युष्णे तीक्ष्ण अक्षणी प्रयोजयेत, म्हणजे काय, तर अतिशय उष्णता ज्यावेळी वातावरणामध्ये असेल किंवा शरीरामध्ये असेल, तर त्यावेळी काय करू नये, तीक्ष्ण अंजनाचा प्रयोग करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णता जास्त असते तर त्यावेळी तीक्ष्णांजनाचा प्रयोग करू नये, किंवा पित्त प्रकृती असेल किंवा पित्त किंवा उष्णता शरीरातली वाढलेली असेल तर त्यावेळी पण तीक्ष्णांजन करू नये असं आचार्यांनी इथं सांगितलेलं आहे. आता हे झालं तीक्ष्ण व्याधीनुसार तीक्ष्णांजनाचे कंडिशन त्यांनी सांगितलेले आहे. पुढे काय म्हणतात बघा, अश्मनो जन्म लोहस्य तत एव च तीक्ष्णता उपघातोपि तेनेव तथा नेत्रस्य तेजसाः. इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, अश्मनोजन्म म्हणजे काय, अश्मनोजन्म लोहस्य म्हणजे काय, शस्त्राची उत्पत्ती जी आहे ती अश्मनोपासनं, अश्मनो म्हणजे दगडापासून होते. तसेच तत्तेव च तीक्ष्णता म्हणजे त्याला धारही दगडानेच लावतात. उपघातोपी तेनेव म्हणजे काय, आणि त्याचा नाश, उपघात म्हणजे नाश, त्याचा नाशही कशानं होतो, दगडानच होतो. त्याचप्रमाणे तेनैव तथा नेत्रस्य तेजसहा, त्याप्रमाणे नेत्राची उत्पत्ती, तिची तीक्ष्णता आणि तिचा उपघात म्हणजे तिचा नाश हा तेजामुळेच होतो असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इथे त्यांनी शस्त्र आणि दगडाचा दृष्टांत देऊन, म्हणजे एक उदाहरण देऊन, नेत्र आणि तेजाचा संबंध जो आहे तो इथं सांगितलेला आहे. आता डोळ्यांमध्ये तेज महाभूत असतं, तसंच नेत्राची तीक्ष्णता किंवा काम करण्याची क्षमता ही कशामुळे असते, तेजामुळेच असते. तसेच त्याचा नाशही तेजाच्या अतियोगामुळेच होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी हे उदाहरण देऊन इथं सांगितलेलं आहे. पुढे ते काय म्हणतात बघा, न रात्रावपी शीतेती नेत्रे तीक्ष्णांजनम हितं, दोषम स्त्रावयेत स्तब्धम कंडू जाड्यादि कारितत. आता इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, जेव्हा अतिशय जास्त थंडी असते तेव्हा न रात्रावपी शीते ती नेत्रे तीक्ष्णांजनमितम, म्हणजे जेव्हा अतिशय जास्त थंडी असते तेव्हा तीक्ष्णांजन रात्री सुद्धा वापरू नये असं इथं सांगितलेलं आहे. का? त्याचं उत्तर त्यांनी दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात, दोषम स्त्रावयेत स्तब्धम कंडू जाड्याधिकारी तत, म्हणजे काय, ज्यावेळी अतिशय जास्त थंडी असताना जर तुम्ही रात्री अंजन केलं तर काय होईल, तर ते स्तब्ध जे दोष असतात त्या स्तब्ध दोषांना बाहेर काढू शकत नाही, तर केवळ तिथं काय निर्माण करतात, ते कंडू आणि जाड्य हे विकार निर्माण करतात.
असे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून काय करू नये, तर त्यावेळी ज्यावेळी शीत असेल तर त्यावेळी तीक्ष्णांजनाचा वापर रात्री सुद्धा करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता अंजन कोणाकोणासाठी अनर्ह आहे किंवा अंजन कोणाकोणासाठी निषिद्ध आहे हे त्यांनी पुढच्या श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, न अंजयत भीत वमित विरिक्त अशित वेगित वृद्ध ज्वरित तांता अक्षी शिरोरूप शोक जागरे अदृष्टेर्के शिरस्नाते पितयो धूम मध्ययो अजीर्णे अग्न्यर्क संतप्ते दिवा सुप्ते पिपासिते. आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर अंजन कोणाकोणासाठी अनर्ह आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर या खालील व्यक्तींना अंजन करू नये. म्हणजे काय, अंजे भीत, भीत म्हणजे काय, जे घाबरलेले आहेत. तसेच वमित विरिक्त, वमित विरिक्त म्हणजे वमित म्हणजे ज्यांना वमन केलेलं आहे किंवा विरिक्त म्हणजे काय, ज्यांचं विरेचन केलेलं आहे. तसेच पुढे ते काय म्हणतात, आशित वेगित म्हणजे काय, ज्याची नुकतेच जेवण झालेले आहे. आणि वेगित, वेगित म्हणजे काय, तर ज्याला मलमूत्रादी वेग जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. मलमूत्रादी वेगामध्ये 13 वेगांचा समावेश होतो, जे न वेगान धारणीयमध्ये सांगितलेले आहे. न वेगान न धारयित्वात विनमूत्रक्ष व त्रुटक्षुधाम निद्राकास श्रमश्वास जृंभाश्रुच्छर्दी रेतसाम. त्यापैकी कुठला जरी वेग आला असेल तरी पण काय करू नये, अंजन करू नये असं आचार्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता पुढे ते काय म्हणतात, क्रुद्ध ज्वरित. क्रुद्ध म्हणजे ज्याला राग आलेला आहे, ज्वरित म्हणजे ज्याला ज्वर आलेला आहे. तसेच अंताक्षी शिरोरुक म्हणजे काय, ज्याला शिरशूल म्हणजे ज्याचं डोकं दुखत आहे. तसेच शोक, शोक म्हणजे ज्याला शोक म्हणजे दुःख झालेलं आहे. तसेच जागरे, जागरे म्हणजे ज्याची जागरण झालेली आहे किंवा झोप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे त्याचे डोळे काय आहेत, थकलेले आहेत अशांना. तसेच पुढे ते काय म्हणतात, आकाशात तुरी असताना म्हणजे दृष्टेरके, अदृष्टेरके म्हणजे काय, आकाशात सूर्य नसताना. तसेच शिरस्नाते म्हणजे काय, डोक्यावरून अंघोळ केल्यानंतर. तसेच इतयो धूम मध्ययो म्हणजे काय, धूमपान केल्यानंतर. तसेच मद्यपान केल्यानंतर. तसेच ते पुढे काय म्हणतात, अजीर्णे, अजीर्णे म्हणजे काय, ज्याला अजीर्ण झालेला आहे अशा व्यक्तीला. तसेच अग्नि अर्क संतप्ते म्हणजे काय, अग्नि आणि सूर्याच्या संतप्त झालेल्यांना. तसेच दिवासुप्ते, दिवासुप्ते म्हणजे जे दिवसा झोपलेले झोपून उठलेले आहेत अशांना. तसेच पिपासिते, पिपासिते म्हणजे काय, ज्यांना तहान लागलेली आहे अशांना काय करू नये, अंजन करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोक मध्ये काय, अंजनाचे दोष सांगितलेले आहेत. म्हणजे अंजन कसं असू नये हे पुढच्या श्लोक मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याविषयी ते काय म्हणतात बघा, अति तीक्ष्ण मृदु स्तोक बहुवच घन कर्कशम अत्यर्थ शीतलम तप्तम अंजनम नावचारयेत. आता इथं काय सांगितलेलं आहे, अंजनाचे दोष सांगितलेले आहेत. त्यामध्ये ते पहिल्यांदा काय म्हणतात, अति तीक्ष्ण म्हणजे काय, तर अंजन हे अति तीक्ष्ण असू नये. मृदू म्हणजे काय, अतिशय मृदू सुद्धा असू नये. तसेच तोक बहुव अच्छ घन म्हणजे काय, तर ते कमी प्रमाणातही वापरू नये आणि अतिशय जास्त प्रमाणातही वापरू नये.
तसेच अतिशय पातळ, अच्छ म्हणजे काय तर अतिशय पातळही असू नये आणि घन म्हणजे अतिशय घट्ट सुद्धा असू नये. तसेच कर्कशम, कर्कशम म्हणजे ते अतिशय खरखरीत असू नये, म्हणजे खरखरीत म्हणजे स्क्रब टाईप पण असू नये. अत्यर्थ शीतल, अत्यर्थ शीतल म्हणजे अतिशय थंड पण असू नये. आणि तप्तम, तप्तम म्हणजे काय तर अतिशय जास्त तप्त, म्हणजे दाह निर्माण करणारं असं सुद्धा असू नये, असं अंजन सांगितलेलं आहे. म्हणजे हे अंजनाचे दोष सांगितले, एकदम समजा असे दोष असलेले अंजन वापरलं आपण तर काय होईल, तर डोळ्यांना इजा होईल किंवा मिथ्यायोग निर्माण होईल. त्यामुळं हे जर दोष असतील तर अंजन अशा प्रकारचं वापरू नये. आता पुढे जे सांगितलेलं आहे ते अंजनाचं पश्चात कर्म सांगितलेलं आहे, तर त्याविषयी ते काय म्हणतात बघा. अथानून मिलयन दृष्टी मंतः संचार इच्छने अंजिते वर्त्मनि किंचित चालयेत चैवम अंजनम तीक्ष्णम व्यापनोति सहसा न चोन्मेष निमेषनम निष्पीडनम च वर्त्मभ्याम क्षालनम वा समाचरेत. आता इथं काय सांगितलेलं आहे, त्याने अंजन केल्यानंतर काय करायचं आहे, दृष्टी मंतम संचारयेत, म्हणजे काय तर डोळे बंद करून पापण्या न उघडता डोळे आतल्या आत हळूहळू हलवायला सांगितलेलं आहे. म्हणजे काय होईल, जे आपण अंजन केलेलं असतं तर ते डोळ्यांना सगळीकडं पसरेल. आणि पापण्यांची काय करायची, अंजिते वर्तमनी किंचित चालयेत चैव अंजनम, म्हणजे काय तर पापण्यांची किंचित उघडझाप करायला सांगितलेलं आहे. पुढे ते काय म्हणतात, तीक्ष्णम व्यापनोती सहसा न चोन्मेष निमेषनम, म्हणजे काय तर तीक्ष्ण अंजन सगळीकडे पसरतं. ही क्रिया केल्यानंतर काय होतं, तीक्ष्ण अंजन काय होतं, सगळीकडे पसरतं. आणि पापण्यांची उघडझाप एकदम करू नये, म्हणजे अगदीशय जलद अशी पापण्यांची हालचाल करू नये किंवा त्याला चोळू नये किंवा त्या लगेच डोळे धुवू नये असं सांगितलेलं आहे. निष्पीडनम म्हणजे चोळू नये आणि क्षालनम म्हणजे डोळे लगेच धुवू नये असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात बघा, अपेत औषध सरंभम निवृत्तम नयनम यदा व्याधी दोषर्तु योग्याभी अब्दी प्रक्षाल येत तदा. आता इथं काय सांगितलेलं आहे, तर औषधांची चुनचुन नाहीशी झाल्यानंतर, म्हणजे औषधांची चुनचुन जी होत असते आतमध्ये अंजन केल्यावर, तर ती नाहीशी झाल्यानंतर म्हणजेच काय, निवृत्तम नयनम यदा, म्हणजे काय तर डोळे स्वस्थ झाल्यानंतर काय करायचं आहे, व्याधी दोषर्तु योग्याभी, म्हणजे काय व्याधी दोष आणि ऋतूनुसार योग्य पाण्यानं काय करायचे आहेत, डोळे धुवायला सांगितलेलं आहे. आता त्यानंतर काय सांगितलंय बघा, दक्षिणांगुष्ट केनाक्षी ततो वामम सवाससा ऊर्ध्व वर्तमनी संगृह्य शोध्यम वामेन चेतरत, म्हणजे काय तर नंतर वैद्यानं काय करायचं आहे, रुग्णाच्या दक्षिणांगुष्ट केनाक्षी, म्हणजे काय रुग्णाच्या डाव्या नेत्राची वरील पापणी स्वतःच्या उजव्या अंगठ्याने उचलून वस्त्राने ते काय करायचं आहे, डोळा स्वच्छ करायचा आहे. तसेच पुढे काय म्हणतात, ऊर्ध्व वर्तमनी संगृह्य शोध्यम वामेन चेतरत, म्हणजे काय उजव्या डोळ्याची वरची पापणी डाव्या अंगठ्याने उचलून स्वच्छ करायचं आहे असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. हे सगळं कशामध्ये येतं, हे सगळं पश्चात कर्मामध्येच येतं. पुढे काय म्हणतात ते, वर्त्म प्राप्तो अंजनात दोषो रोगान कुर्यात ततो अन्यथा कंडू गार्डन जनम तीक्ष्णम धूमम वायोज येत पुन्हा. म्हणजे काय सांगितलं इथे त्यांनी, तर जर नेत्र अशा प्रकारे स्वच्छ केले नाही तर काय होतं, पापण्यांच्या आतल्या बाजूला राहिलेलं जे अंजन असतं ते काय करतं, दोषांना प्रकोपित करतं आणि व्याधी निर्माण करतं. आणि त्यामुळं कुठली लक्षणं निर्माण होतात, त्यामुळं कंडू आणि जाड्य ही लक्षणं निर्माण होतात असं इथं सांगितलेलं आहे. आता शेवटच्या श्लोक मध्ये त्यांनी काय सांगितलं,
श्लोक मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तीक्ष्णांजन अभितप्ते तु चूर्णम प्रत्यंजनम हिम, म्हणजे काय सांगितलं त्यांनी, तीक्ष्णांजन केल्यामुळं डोळ्यांचा क्षोभ झाला असेल तर काय करायचं आहे, चूर्ण स्वरूपातील, म्हणजे बघा कुठल्या स्वरूपातला, चूर्ण स्वरूपातील प्रत्यंजन हितकर आहे असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. इति श्री वैद्यपती सिंहगुप्त सुनु श्रीमद भागवत पुराणे तयाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने अश्वत्थनांजन त्रयोविंशोध्याय समाप्त. आपला हा स्त्रोतन अश्वतन अंजन विधी जो आहे हा इथे संपलेला आहे. मला काही शंका असतील तर विचारा. मला काही शंका आहे का? मला काही शंका असतील तर विचारा. बरं, अश्वतनांजन विधी पुन्हा एकदा वाचून घ्या आणि कुणाला काही शंका वाटली तर मला उद्याच्या लेक्चरला विचारा. ओके, गुड डे.